नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी ॲडव्होकेट पूजा शिंगाडे. मुंबई येथील शिवतीर्थावरती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सांगलीत शिवसेना कार्यकर्त्यांनी जबरदस्त जल्लोष केला आहे. मुंबई येथील शिवतीर्थावरती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सांगलीत शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. फटाके वाजवून साखर पेढे वाटून जल्लोष केला आहे. सांगली शिवतीर्थावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यानंतर जोरदार जल्लोष केला. शिवसेना अवजड सेना माजी जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र कोळी, शिवसहकार सेना जिल्हा संघटक ठेवीदार संघटनाध्यक्ष प्रदीप बर्गे आणि शिवसैनिक यांनी हा जल्लोष केला आहे. आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं सोनेरी अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा क्षण, या क्षणाचे साक्षीदार म्हणून आम्ही आज सांगलीमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा शपथविधी पार पडला म्हणून शिवतीर्थावर आज सांगली येथे आम्ही शिवसेनेच्या वतीने साखर वाटप व वडापाव वाटप करण्यात आलेलं आहे आणि असा अशा पद्धतीने आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे शिवसेना सांगलीच्या वतीने. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची पूजा करून ज्या क्षणाची वाट पाहत होतो त्या तो क्षण अखेरीस आलेला आहे. सगळ्या महाराष्ट्रावर भगवा फडकणार आहे अशा माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं एक स्वप्न साकार होत आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब आज मुख्यमंत्रीपदाची महाशपथ घेतलेली आहे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जे छत्रपती शिवरायांनी स्वप्न बघितलं होतं, जे माननीय बाळासाहेबांनी स्वप्न बघितलं होतं, ते आता महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. आणि सर्व तोपरी आमचा शेतकरी राजा सुखी होणार आहे, सर्व उद्योगधंदे सुखी होणार आहेत, हे याची आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही
जे लागेल ते करू आणि जे ज्या तापून जीव उतून काम करू असं उद्धव साहेबांना साथ देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, अखंड हिंदुस्थानाचे कवच कुंडल, माननीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. आज बाळासाहेब ठाकरेंचे जे स्वप्न होतं महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचं, ते आज उद्धव साहेबांच्या माध्यमातून आणि संजय राऊत साहेबांच्या विचारश्रेणीतून जोरात ताकदीनिशी ते स्वप्न साकार झालेलं आहे. आणि आमच्या उद्धव साहेबांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. त्या बाबतीत आम्ही सर्व सांगलीतील शिवसैनिक, अवजड वाहतूक सेना, शिवसहकार सेना यांच्या वतीनं वडापाव, धर्मेंद्रबाबा कोळी यांनी वडापाव वाटप, तसंच आम्ही साखर वाटप, फटाके, आतिषबाजी करून आम्ही हा जल्लोष साजरा करत आहोत. तरी या महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री मिळाला. आत्तापर्यंत जे आधीच्या सरकारने केलेलं होतं त्यापेक्षा शिवसेना ही 100% काही ना काहीतरी वेगळं करून दाखवेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणारच आहे, कारण उद्धव साहेबांचं पहिलं ध्येयधोरण तेच आहे. आणि आता सगळ्यांनी हसायचं, रडायचं नाही. आधी या सरकारने रडवलं, आता रडायची गरज नाही. आता शिवसेनेची सत्ता म्हणजे बळीराजाचं राज्य आलेलं आहे. एवढंच सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्तदर्शन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.